हेलो फ्रेंड्स, आई वेलकम टू ऑल एट माय यूट्यूब चैनल। मैं अरुप नागपुरे तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, असिस्टंट टाउन प्लानरच्या सिलेबस मधला एक इम्पॉर्टंट आणि नवीन येणारा एक पार्ट किंवा येणारा म्हटल्यापेक्षा आहेच असा विचार करून आपण चालूया। आणि तो जो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आहे UDCPR। ओके, ज्यासाठी UDCPR हा एक पार्ट जो आहे हा एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणून समजला जाणार आहे असिस्टंट टाउन प्लॅनरच्या एक्झाम मध्ये, ज्यामुळे काय की फर्स्ट टाइम हा पार्ट इंट्रोड्यूस केला जाईल किंवा यावर क्वेश्चन विचारल्या जातील। त्या केसमध्ये मला असं वाटतंय की फर्स्ट टाइम आहे त्यामुळे काही इम्पॉर्टंट पार्ट विचारल्या जाणार किंवा इम्पॉर्टंट त्याला एक प्रॉपर इम्पॉर्टन्स त्याला दिला जाणार। त्यासाठी बऱ्यापैकी तो पार्ट तुम्ही लोकांनी किंवा सगळ्यांनी तो कव्हर करायला पाहिजे। म्हणून काय तर मग हे लेक्चर त्यासाठी घेऊन आलेलो आहे। सो UDCPR च्या कंडिशन मध्ये मी काय बघतोय की असिस्टंट टाउन प्लॅनरच्या पार्ट मध्ये की UDCPR हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा पार्ट आहे। UDCPR हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा पार्ट आहे ज्यामध्ये UDCPR हा प्रत्येकच वेळेला किंवा प्रत्येकच ठिकाणी अप्लाय केला जाईल असं नाही आहे। काही एक्स्ट्रा पार्ट आहे किंवा काही एरिया आहे की जिथे UDCPR हा अप्लिकेबल होत नाही किंवा केला जात नाही, बरोबर। आता खरं तर हा UDCPR काय आहे, कसा आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार, हे सर्व महत्वाचं आहे। सोबतच यावर किती क्वेश्चन्स येणार, किती मार्क्सचा असेल किंवा इम्पॉर्टन्स काय आहे, कारण UDCPR चा जर का तुम्ही पूर्ण एक पार्ट बघितला तर हा खूप मोठा पार्ट आहे। आणि मग मी काय करणार की हा सगळा जर पार्ट मला जर स्टडी करायचा असेल तर ऑब्व्हियसली बाकी सिलेबस जसं की URDPFI आहे, MRTP ऍक्ट आहे, LARA आहे, ITP आहे, या सर्वांसारख्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या ज्या टफ वाटतात त्या सगळ्या तुमच्या डोक्यातनं निघून जाईल। सो दॅट UDCPR हा आय नो दॅट की हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्याबद्दल कोणतीही शंका नाही। आणि UDCPR हा नंबर ऑफ कंडिशन मध्ये रोल प्ले करतो, जसं की UDCPR एका बायलॉज मध्ये पण रोल प्ले करतो, UDCPR हा बिल्डिंग परमिशन मध्ये पण काही रोल प्ले करतो, हा नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये पण काही रोल प्ले करतो। आणि याच्या काही पार्ट म्हणजे मी एकदम छोटासा पार्ट URDPFI सोबत सुद्धा रिलेट करतो। सो या फॉर्मॅटमध्ये UDCPR आपल्याला स्टडी करायचं आहे। म्हणजे मला आठवतं की मी बिल्डिंग परमिशनचे जेवढे काही टॉपिक घेतले त्यामध्ये UDCPR चा काही कॉमन पार्ट विथ रिस्पेक्ट टू द इम्पॉर्टंट डेफिनेशन्स मी तुम्हाला करून दिलेल्या होत्या। आता आपल्याला विथ इम्पॉर्टंट डेफिनेशन सोबत अजून काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला इथे बघायचा आहे। म्हणून काय तर मग UDCPR पूर्ण करत बसायचा का, किंवा UDCPR मध्ये नेमकं काय आहे, मग UDCPR हा किती इम्पॉर्टंट असू शकतो, यासाठी काय करा, या पूर्ण लेक्चर मधनं गो थ्रू करा। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि शक्यतोवर हा शेअर पण करा, जेणेकरून जे काही आपल्या ॲस्पायरंट्स असतील जे असिस्टंट टाउन प्लॅनरला रिलेट करतात त्यांना सुद्धा हा बेनिफिशियल असेल। ओके, तर मित्रांनो, असिस्टंट टाउन प्लॅनरचा एक इम्पॉर्टंट पार्ट म्हणून आपण बघतोय UDCPRला आणि आपण आत्ता चालू करतोय आपला UDCPR। सो UDCPR च्या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की जो UDCPR आहे ज्याला आपण युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर महाराष्ट्र स्टेट, मी काय म्हणतोय की UDCPR ला युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स हा आहे UDCPR। आता हा UDCPR विथ रिस्पेक्ट टू द महाराष्ट्र आपल्याला स्टडी करायचा आहे, पण काय की हा महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी अप्लिकेबल आहे का, हे सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे। आणि जर का असेल किंवा नसेल तर मग यामध्ये कोणते कोणते मला चॅप्टर स्टडी करावे लागतील, मग यामध्ये ना अख्ख्या UDCPR ला ना टोटल 15 पार्ट्स मध्ये किंवा 15 चॅप्टर्स मध्ये डिवाइड केलाय। 15 चॅप्टर्स मध्ये याला आपल्याला डिवाइड करायचं आहे किंवा केलेला आहे आणि आपल्याला 15 चॅप्टर्स प्रॉपरली रीड करायचे किंवा 15 चॅप्टर्स मधनं गो थ्रू करायचं आहे।
सर 15 चैप्टर जास्त नाही का होत, आय नो दॅट हे खूप मोठा पार्ट आहे, सो 15 चैप्टर्स करायचे आहेत, पण मी असं नाही म्हटलं की 15 चैप्टर्स मधला प्रत्येकच पार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बरोबर, सगळाच पार्ट तुम्हाला करायचा आहे असं नाही आहे, काही रिलेटेड आहे, काही इम्पॉर्टंट पार्ट आहे जो की तुम्हाला करायचा आहे, आणि जो इम्पॉर्टंट असेल आपल्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, सो दॅट मी असं म्हणतोय की UDCPR ज्या वेळेला आपण स्टडी करतोय किंवा बघतोय त्या केसमध्ये UDCPRचा सगळ्यात एक महत्वाचा आणि एक इम्पॉर्टंट पार्ट काय असतो की त्याचा जो सिलेबस आपण कव्हर करणार त्यामध्ये घेतल्या जाणार इम्पॉर्टंट सिलेबस जो की आपण कव्हर करणार आहे तो असेल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि तोच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून काय तर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पहिला जो पार्ट आहे तो आहे मित्रांनो ऍडमिनिस्ट्रेशन, जो की ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला यासोबतच काय की नंबर ऑफ डेफिनेशन स्टडी करायचे आहे. आय नो की मी नंबर ऑफ डेफिनेशन कव्हर करून देणारच आहे, बट त्या केसमध्ये UDCPRच्या केसमध्ये सगळ्याच डेफिनेशन इम्पॉर्टंट नाही, बट मला काय वाटतं की सगळ्यात जरी का डेफिनेशन इम्पॉर्टंट नसतील तरी पण एकदा आपल्या नजरेखालून जरी का गेल्या तरी बेटर आहे, ऍट द वर्स्ट सिच्युएशन तुम्हाला त्या हेल्पफुल असतील, बरोबर. सो लेट सी, फर्स्ट मी जसं सांगितलंय तुम्हाला की याचा पहिला जो चॅप्टर आहे किंवा फर्स्ट चॅप्टर जो आहे तो ऍडमिनिस्ट्रेशन आहे. सेकंड मी बघतोय डेव्हलपमेंट परमिशन अँड कमेन्समेंट सर्टिफिकेट, हा सेकंड चॅप्टर आपण स्टडी करणार. थर्ड चॅप्टर बघतोय जनरल लँड डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट्स, हा थर्ड चॅप्टर आपण बघणार आहे UDCPRच्या केसमध्ये. फोर्थ आहे लँड यूज क्लासिफिकेशन अँड परमिशन परमिसिबल यूज. फिफ्थ आपण बघणार आहे ऍडिशनल प्रोव्हिजन्स फॉर रिजनल प्लॅन एरिया. आता हा जो चॅप्टर आहे ऍडिशनल प्रोव्हिजन, जसं की मला मोस्ट ऑफ दी स्टुडंट्सनी मेसेजेस टाकले होते किंवा व्हॉट्सअपला मला बऱ्यापैकी मेसेजेस आले आहेत की सर अदर दॅन MRTP ऍक्ट रिजनल प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्लॅन काय असतो, अदर दॅन MRTP ऍक्ट रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन काय असतो. तर मित्रांनो आपण अदर दॅन MRTP ऍक्ट रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन URDPFI मध्ये अर्बनायझेशनच्या केसमध्ये बऱ्यापैकी स्टडी केलेला होता. आत्ता जो काही एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त काय येणार तर ते आपण UDCPRच्या केसमध्ये कम्प्लीट करणार की अदर दॅन MRTP ऍक्ट RPDPच्या केसमध्ये आपल्याला काय स्टडी करावं लागेल किंवा कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, कारण विथ रिस्पेक्ट टू द MRTP ऍक्ट विथ रिस्पेक्ट टू द URDPFI UDCPR इज ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके, त्यामुळे काय की ऍडिशनल प्रोव्हिजन्स फॉर रिजनल प्लॅन आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यानंतर जनरल बिल्डिंग रिक्वायरमेंट, यामध्ये जवळपास मी असं म्हणेन की काही बायलॉजचा मी यूज करणार किंवा काही नॅशनल बिल्डिंग कोडचा मी यूज करतोय ज्या केसमध्ये सेटबॅक मार्जिनल डिस्टन्स हाईट अँड परमिसिबल FSI हा स्टडी करायचा आहे. त्यानंतर मी बघतो हायर FSI फॉर सर्टन युजेस, हायर FSI फॉर सर्टन युजेस मी हा पण एक चॅप्टर बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पार्किंग लोडिंग अँड अनलोडिंग स्पेस, पार्किंग लोडिंग अँड अनलोडिंग स्पेस यामध्ये पार्किंगचा जो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे हा पार्किंग एक पार्ट जो आहे तो त्या चॅप्टरचा एक इम्पॉर्टंट पार्ट समजला जाणार आणि ज्यावर मोस्ट ऑफ द टाइम एक तरी क्वेश्चन बघितला जाणार. त्यानंतर मी बघतोय रिक्वायरमेंट्स ऑफ पार्ट ऑफ अ बिल्डिंग, नेक्स्ट चॅप्टर आहे सिटी स्पेसिफिक रेग्युलेशन, नेक्स्ट आपण बघणार आहे की ऍक्विजिशन अँड डेव्हलपमेंट ऑफ रिझर्व साईट इन अ डेव्हलपमेंट प्लॅन. ओके, सो या केसमध्ये आपण जे काही ऍक्विजिशनचे काही किंवा लाराचा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण याला रिलेट करणार विथ रिस्पेक्ट टू द डेव्हलपमेंट प्लॅनच्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट मी बघणार की स्ट्रक्चरल सेफ्टी, वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सॅनिटरी रिक्वायरमेंट, आउटडोर डिस्प्ले अँड अदर सर्व्हिसेस. नेक्स्ट चॅप्टर मी बघणार स्पेशल प्रोव्हिजन फॉर सर्टन बिल्डिंग्स, स्पेशल प्रोव्हिजन फॉर सर्टन बिल्डिंग्स. ओके, अँड 14 नंबरचा चॅप्टर आहे आय थिंक सो इट प्लेज अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट रोल, स्पेशल स्कीम. ओके, हा एक 14 नंबरचा चॅप्टर आहे जो की इम्पॉर्टंट रोल प्ले करणार स्पेशल स्कीमच्या फॉर्मॅटमध्ये.
कारण हा असा एक चैप्टर आहे स्पेशल स्कीमचा जो नवीन ऐड करण्यात आला यूडीसीपीआर मध्ये आणि हा चैप्टर जो बघण्यात येईल तो थोड़ा वेगळा पॉइंट ऑफ व्यू ने आपल्याला बघायची आहे. एंड लास्ट इज नथिंग बट द जो 15 नंबरचा चैप्टर आहे रेगुलेशन्स फॉर स्पेशल ऍक्टिव्हिटीज किंवा प्लान्स. स्पेशल स्कीमला काही स्पेशल ऍक्टिव्हिटीज किंवा प्लान्स आहेत का ते सुद्धा आपल्याला एका पर्टिक्युलर केस मध्ये स्टडी करायचं. हा आहे आपला पूर्ण यूडीसीपीआरचा सिलेबस. आता या 15 चॅप्टर मध्ये हे जे काही मी 15 चॅप्टर सांगितले यामध्ये मी सांगतोय की सगळे चॅप्टर इम्पॉर्टंट आहे पण सगळ्या चॅप्टर मध्ये नेमकं काय घ्यायचं आणि काय नाही ते आपण पुढच्या काही लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. ओके, पुन्हा एकदा सांगतोय की खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता जसं की मी सांगितलं की सिलेबस जो आहे हा जो अप्लाय केला जाणार किंवा जो यूडीसीपीआरचा पार्ट आहे हा पूर्ण महाराष्ट्रासाठी अप्लाय होतो का किंवा नाही त्यासाठी आहे की अप्लिकेबल टू ऑल ऑल प्लॅनिंग ऑथॉरिटीज अँड रिजनल प्लॅन. हा नॉर्मली काय आहे मित्रांनो, सगळ्या सगळ्या एरियाला अप्लाय केला जातो, सगळ्या प्लॅनिंग ऑथॉरिटीला अप्लाय केला जातो एक्सेप्ट फक्त काही असे कंडिशन्स आहेत की जिथे यूडीसीपीआर अलाउड नाही. जसं की मी एक्झाम्पल सांगणार, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई, अदर प्लॅनिंग ऑथॉरिटीज, स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीज, जसं की एसपीएच्या केसमध्ये जेवढ्याही ऑथॉरिटीज येत असेल त्यांना यूडीसीपीआर अप्लाय केला जात नाही. काही कंडिशन्स आहेत की तो अप्लाय सुद्धा केला जातो बट त्याला सुद्धा काही रेग्युलेशन्स आहेत, लिमिट्स आहेत, सो त्या सुद्धा आपल्याला यूडीसीपीआरच्या केसमध्ये स्टडी करायच्या आहेत. त्यानंतर मी बघतोय की डेव्हलपमेंट ऑथॉरिटी विद इन द लिमिट ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई, एमआयडीसी, नैना, जेएनपीटी म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, हिल स्टेशन ऑफ म्युन्सिपल काउन्सिल, इको सेन्सिटिव्ह, इको फ्रॅजिल रिजन नोटिफाईड बाय मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड सीसी अँड लोणावळा म्युन्सिपल काउन्सिल इन महाराष्ट्र. म्हणजेच काय, काही पार्ट आहे जिथे हा यूडीसीपीआर अप्लाय केला जाणार नाही किंवा अप्लाय करू शकत नाही. ओके, मग काय, तर एकतर तो सगळ्याच प्लॅनिंग ऑथॉरिटीजला अप्लाय होतो एक्सेप्ट ज्या मी खाली सांगितलेल्या आहेत त्या जर सोडल्या तर हा बाकी ठिकाणी अप्लाय केल्या जात नाही. अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, हा सगळ्यात एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, हा असेल फंडा की कुठे याला अप्लाय करायचं आणि कुठे अप्लाय करणार नाही. आजच्या या व्हिडिओजमध्ये फक्त आणि फक्त मी इंट्रोडक्टरी सांगणार की यूडीसीपीआर काय आहे, आपण कशासाठी स्टडी करायला पाहिजे, कोणत्या केसमध्ये स्टडी करणार, किती स्टडी करणार, काय इम्पॉर्टन्स आहे, बस. पुढे मी बघतोय की ना प्रोसेस ऑफ यूडीसीपीआर काय आहे. ऍक्च्युली यूडीसीपीआर हा ना 2013 मध्ये सुद्धा तयार करण्यात आलेला होता. यूडीसीपीआर हा 2013 मध्ये सुद्धा तयार करण्यात आला, त्यानंतर एक ड्राफ्ट प्रिपेअर केला 2017 मध्ये आणि जो की फक्त एमएमआर रिजन साठी अप्लाय करण्यात आला होता. एक 2017 मध्ये एक ड्राफ्ट प्रिपेअर करण्यात आला होता आणि जो फक्त अप्लाय करण्यात आला होता एमएमआर रिजन साठी 2017. ऍक्च्युली यूडीसीपीआर काय आहे की नंबर ऑफ रिजन्स आहेत, नंबर ऑफ ऑथॉरिटीज आहेत, या सर्वांसाठी एक डीसीआर असायला पाहिजे, एक डीसीआर असायला पाहिजे, त्या बेसिसवर वर्कआउट करण्यात आलं आणि मग काय तो एक युडीसीपीआरचा जन्म झाला. त्यासाठी सुरुवात त्यांनी त्यांनी एक एमएमआर रिजन साठी 2017 मध्ये एक ड्राफ्ट तयार केलाय. त्यानंतर 2019 मध्ये युनिफाईड डीपीसीआर तयार केलाय जो की पब्लिश केला होता रिमेनिंग स्टेट मध्ये फक्त एक्सक्लूड होतं एमसीजीएम अँड सम अदर एरिया. 2019 मध्ये पूर्ण स्टेट साठी अप्लाय केला होता जस्ट एक्सेप्ट द एमसीजीएम अँड सम अदर एरियाज. पुन्हा 19 मध्ये याला रिवाइज करण्यात आलं आणि पुन्हा हा सेपरेट पब्लिश केला नवी मुंबई कॉर्पोरेशन साठी. 2019 मध्ये पुन्हा याला रिवाइज करून नवी मुंबई कॉर्पोरेशन साठी तयार करण्यात आलंय. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा याला सेपरेट पब्लिश केलंय रिजनल प्लॅन एरियाज साठी. आणि मग काय, तर या सर्वांचं जे काही सबसम आहे
ते पब्लिश केलं आणि अप्लाय केलं डीसीआरच्या फॉर्मॅटमध्ये युनिफॉर्मली सर्व स्टेटसाठी. म्हणून काय, म्हणून आपण याला म्हणतो UDCPR फॉर महाराष्ट्र. हा होता याचा बेसिक इंट्रो की UDCPR आला कसं. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा बेसिक इंट्रो बघणारच आहे, नाही असं नाही. बट त्याआधी मला काय सांगायचं आहे, त्याआधी मला काय सांगायचं आहे, काही इम्पॉर्टंट पार्ट आहे मित्रांनो ज्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. बघा, UDCPR स्टडी करताना टोटल मी सांगितलंय की 15 चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे आहेत. 15 चॅप्टर आपल्याला स्टडी करायचे आहेत. यामधला प्रत्येक चॅप्टर एक इम्पॉर्टंट रोल प्ले करेल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, ऍज अ प्लॅनर पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे आपल्याला 15 चॅप्टर यामध्ये स्टडी करायचे आहे. बट 15 चॅप्टर मधलं जसं मी सांगितलं की सगळाच पार्ट आपल्याला स्टडी करायचा नाही, काही कन्सेप्च्युअल पार्ट आपल्याला घ्यायचा आहे जो की आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला गरजेचा असेल किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट असेल. त्यामुळे काय की हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यानंतर खूप जास्त केसेसमध्ये असं सुद्धा ऐकण्यात आलंय की UDCPR आणि अरेरा हा सिलॅबसमध्ये ऍक्ट होणार आहे. ऍग्री विथ द UDCPR, मी नक्कीच 100% ऍग्री करेल की UDCPR सिलॅबसला आहे. बट अबाउट द अरेरा प्लीज एकदा न खूप घाई न करता तुम्ही सर्वांनी एकदा सिलॅबसला हातात येऊ द्या. एकदा सिलॅबस आपल्या हातात आला त्यानंतर रेरावर फोकस करता येईल. अदरवाइज मला असं वाटतं किंवा माझा पर्सनल तुम्हाला एक ऍडवाइस आहे, प्लीज डोंट गो थ्रू द रेरा. कारण की रेरा काय आहे हा एक वेगळा पार्ट आहे किंवा प्लॅनिंगसाठी जे लागणारी गोष्ट आहे त्यापेक्षा थोडा वेगळ्या केसमध्ये याला बघितलं जातं. त्यामुळे रेरा हा अप्लिकेबल होईल की नाही होईल आय एम नॉट व्हेरी मच शुअर अबाउट इट. किंवा रेरा सिलेबसमध्ये असेल कारण बरेचसे स्टुडंट किंवा बरेचसे आपले मित्र आहेत की जे मेसेज करतायत, फोन करतायत की सर रेरा आहे, आम्ही या टेलिग्राम चॅनलवर बघितलं, त्या टेलिग्राम चॅनलवर बघितलं, आता असं होणार तसं होणार, एक्झाम सर डिसेंबरमध्ये आहे, सर एक्झाम आत्ता आहे, जूनमध्ये आहे, जुलैमध्ये आहे. मित्रांनो एक्झाम होणार आहे, डोंट वरी. प्रॉबॅबली एक्झाम पुढच्या 2 महिन्यात असेल, त्यासाठी तुम्ही लोकांनी स्टडी चालू करा. जे लोक थांबले असतील त्यांनी स्टडी चालू करा. एक्झाम डिसेंबरमध्ये होईल असा पार्ट डोक्यात ठेवू नका, इम्पॉर्टंट आहे. आणि UDCPR आपण चालू केलेला आहे, UDCPR आपण वर्क करतोय, त्यामुळे मला असं वाटतंय की UDCPRच्या केसमध्ये तुम्ही लोकांनी यावर सुद्धा फोकस करा. UDCPR इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण फर्स्ट टाइम येणार त्यामुळे सगळ्यात जास्त त्याला इम्पॉर्टन्स असेल कदाचित. आणि त्याचमुळे काय की काय माहीत, त्यामध्ये रेराचा जर एक पार्ट सोडला, म्हणजे रेरा मी असं म्हणणार नाही की करूच नका, बट मला असं वाटतंय की एकदा हातात सिलेबस येऊ द्या. आणि जर का एकदा सिलेबस हातात आला तर त्यावर वर्कआउट करायला फार चांगली मदत होईल. हा होता आपला UDCPRचा इंट्रोडक्शन. बाकी जो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत त्यासाठी थँक्यू सो मच, थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. Thank you so much. Have a great time. Thank you guys.